ग्रिफिन आपोआप स्कूटीवर येऊन बसलाय. मी याला काय म्हणलं नव्हतं स्कूटीवर बसून. ग्रिफिन मी चाललोय घरी रे, तुला आता मी कसं नेऊ घरी, तू इथंच थांब. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता सायंकाळच्या 4:30 वाजले आणि मी ब्लॉग सुरू केलाय. आणि मी ब्लॉग सुरू केलाय तोपर्यंत अन्नू पळत आली. अन्नू बोल की ग, बोल की, मोठ्यानं बोल, मला पण ऐकू येना. काय बोल की, ती बघ म्हणते. मग आता तू पण दिसतोय, मी पण दिसतोय की ग. काम करावं असं सांगितलंय त्यांनी, म्हणजे आपल्या कामाला महत्व द्यावं. आपल्या कामाला महत्व द्यावं गाईज असं सांगितलं काय. मग चला आपल्या कामाला महत्व देण्यासाठी आपण गावामध्ये जाऊया. आपल्याला आज सूरज ज्वेलर्स मध्ये जायचं, एक काम आहे सूरज ज्वेलर्स मध्ये छोटस. मग विशाल भाऊ पुढे गेले ते, मग आता मी पण चाललोय. गाईज मी आता सूरज ज्वेलर्स मध्ये आलोय, हे बघू शकताय तुम्ही. गाईज ही तुम्हाला दिसायला एवढं जरी फ्रंट दिसत असला ना, सूरज ज्वेलर्स गाईज 4 मजले वरपर्यंत 4 मजले आणि मागच्या बाजूने मोठा स्पेस आहे. ही पेठचा मेन जागा ना, म्हणून पुढं स्पेस कमी आहे, पण माग आतनं लय मोठं आहे. आणि काल सूरज भाऊ म्हटला नव्हता वे आपलं, मी म्हणत होतो तुम्हाला चांदी होलसेल घ्या, काम सुरू आहे. ही काही काम सुरू आहे आणि शोरूम होणार आहे, लय मोठं शोरूम होणार आहे. सूरज ज्वेलर्स चांगला आहे म्हणून तर इथे येतोय सूरज ज्वेलर्स मध्ये. चला आता आम्ही आलो सूरज ज्वेलर्स मध्ये. गाईज इथं कानातल्या डिझाईनचं स्टँड किती छान आहे बघा, मला वेगळं काहीतरी दिसलं आणि किती छान आहे, शो होते. गाईज मी इथे येऊन 2 मिनिटं झाले ती, आणि तुम्ही बघू शकताय किती कस्टमर झाले ते सगळे. तर सूरज भाऊचं काम दिवसभर इथं काम असते सुरू, व्यस्त असते. तोपर्यंत योगा योगानं सुजल पण आला. कुठे गेला सुजल? सुजल पण आला आणि आता म्हटलं की आम्ही काल पोवायला गेलतो, म्हटलं मला नाही नाही लागा. मग आता उद्या उद्या सुजल ये तू घरी माझ्या सकाळी सकाळी, बरं का? आता व्हिडिओ मध्ये बोलतोय, ये आपण पोवायला जाऊया. गाईज सूरज ज्वेलर्स मधले सगळे सकाळी एक्सरसाइज वर आणि स्पोर्ट्स वर हेल्थ वर जास्त लक्ष असतं इथं. आणि तुम्ही बघू शकताय बॉडी जवळ जवळ आता वजन झालंय 75-80 किलो वजन आहे तुझं. बघा गाईज माझं किती लक्ष असतंय, मला ह्याचं वजन सुद्धा माहिती आहे गाईज. आणि उद्या मला न्यायला ये, आपण पवायला जाऊया. गाईज उद्या आपण विरीत पवणार, विरीत पवलेला उद्या व्हिडिओ आला पाहिजे, बरं काय? आणि कस्टमर बघा गाईज दिवसभर काम व्यस्त असतं इथं. सूरज ज्वेलर्स भारे गाईज, अवश्य भेट द्या तुम्ही, नक्की भेट द्या. अरे भेट द्या म्हण की, भेट द्या, नक्की भेट द्या. या म्हणा, तुम्हाला चहा पाणी देतो म्हणा. अजून काय पाहिजे असलं तर दे तुम्हाला. काम व्यवस्थित झालंय, आता मी चाललो आता घरी. आता घरीच चाललेलो, तोपर्यंत सुजल म्हणला तू एकटा का? मी म्हटलं योगा योगाने मी एकटाच होतो. सुजल म्हणला की स्टँड वर 2 पोते येते, ह्याची पण एक गाडी आणि माझी पण आहे. ह्याच्या गाडीवर 1 पोतं टाकायचं आणि माझ्या गाडीवर 1 पोतं टाकायचं. कशाच पोते येते? गव्हाची पीठ आहे का? पीठ आहे. हा गायज, गायज उद्या कार्यक्रम आहे आपला, ढवा जेवणाचा सूरज भाऊचा कार्यक्रम आहे गायज, मस्त पैकी. मग कार्यक्रमासाठी त्याला आपला हातभार लागतोय. आता कसं झालं, स्टँड वर आले आम्ही, आमचं स्टँड आहे. पण मी म्हणलं मला भूक लय लागले, पहिल्यांदा वडापाव खाऊया. तो वडापाव खायला आलोय, मग पोते घेऊन जाऊया गायज. उद्या ढवा जेवण आहे ना, आमचा वडापाव आलाय. चला सुजल पहिल्यांदा तुझा मान, तू खा मग मी, तू पहिल्यांदा खा मग मी खाणार. हा चला तुमचा मान पहिला. आटपाडीत जेवढे स्ट्रीट फूड आहे तेवढ्या सगळ्यांची टेस्ट मला माहिती आहे. मी आटपाडीतल्या कोपऱ्या खोपऱ्यात सगळीकडचं टेस्ट केलंय, मला माहिती आहे सगळ्यात टेस्ट माहिती आहे आटपाडीत. गाईज गाईज आता मस्तपैकी गव्हाचे पोतं आणलेलं आहे इथं मी एक आणि सुजल नाईक. आणि गाईज उद्या ढवा जेवण आहे, मस्तपैकी तयारी चाललंय. तुम्ही बघू शकताय मंडप टाकलाय आणि त्यात इथं तयारी चालली आहे सगळी. प्रेम जेवणाच्या माध्यमातून पूर्ण मळ्याला वाटण्यात येणार आहे गाईज उद्या. उद्या खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे गाईज. माझ्यापाशी ग्रिफिन पण आलाय बघा, माझी आता मैत्री झाली म्हणून माझ्या पायाच्या मध्ये येऊन थांबलाय ग्रिफिन. ग्रिफिन ग्रिफिन उद्या आपण एक्सरसाइजला जायचं आहे. उद्या गाईज ग्रिफिन पण आपल्यासोबत येणार आहे. चला मी जातो घरी, बाय बाय बाय. अरे जाऊ दे की मला, हो माझ्या मागे लागला गाईज. किती छान आहे डॉग, खूप छान आहे गाईज. मी गाडीवर येऊन बसलो आणि ग्रिफिन पण स्कूटीवर येऊन बसला गाईज. ग्रिफिन आपोआप स्कूटीवर येऊन बसलाय. मी याला काय म्हटलं नव्हतं स्कूटीवर बसून. ग्रिफिन मी चाललोय घरी रे,
तुला आता मी कसं नेऊ घरी, तू इथंच थांब. ग्रिफिन उतर रे, मला घरी जाऊ दे रे. ग्रिफिन मला घरी जाऊ दे रे. उतर उतर गायज, उतरणार झालंय आता कसं करायचं. गायज आता आम्ही शेतामध्ये आलोय आणि किटली घेऊन आलोय, दूध न्यायचंय उद्याच्या कार्यक्रमासाठी. न्यायचं काय उद्याच्या कार्यक्रमासाठी? गायज ढवळ जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी एवढं दूध न्यायचंय. इथं आपलं घरचं दूध आहे गे. हा गायज, इथं मोठी शेती आहे, आपले सूरज भाऊचे आहे, सूरज ज्वेलर्सचे सगळं ग्रुप आहे, त्यांची शेती आणि घरचं दूध. मस्त पैकी मी पण आज निवांत होतो, सुजल मला येतो शेतात. मी म्हणलं चल आम्ही आले शेतात घ्या. गायज इथं शेतामध्ये पण एक कुत्र आहे, ह्याचं नाव काय? नाही माहित नाही. ह्याचं नाव ठेवलं नाही ठेवलं? अरे कर, तुला नाव ठेवलं नाही लागा कर, असं कर. थांब ह्याचं आज नाव ठेवूया, ह्याचं नाव मोती. तू मोती आजपासून, मी तुला मोती म्हणणार. मोती मोती मोती, हँडशेक दे, हँडशेक दे, हँडशेक दे मोती. तुला शिकवूया आपण, गोष्टी शिकवायला लागणार आहे त्या. जेवला का? जेवला का मोती? जेवण झालं काय? जेवण झालं काय? शबास, चावू नको मला. गाईज मला तर आता आता डॉग लय आवडायला लागले. आता शेतात आलोय म्हणल्यावर सगळीकडे बघायला लागलोय कुठं काय आहे. गाईज इथं बघा, गया येत्या, देशी गया. देशी गया किती येत्या सुजल? देशी गया किती येत्या? चार. चार देशी गया येत्या. आणि इकडं हे नॉर्मल गाय येते. नॉर्मल गाय किती येते? जास्त दिसते त्या? जास्त किती येते? तुला आकडा माहित नाही काय? पाच सात आहे त्या. पाच सात आहे त्या, एक दोन तीन चार पाच. अंधाराला एक दोन दिसे ना, पाच सात गाय येत्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे देशी गाय त्या. मग सुजल तुम्हाला एक गोष्ट सांग, आपण आता दूध न्यायला आलोय, आपण देशी गायचं नेणार आहे काय नॉर्मल गायचं नेणार? नॉर्मलचं नेणार आहे. नॉर्मलचं जास्त नॉर्मल देशी गायचं लय कमी मिळत आहे ना? होय. आणि पण प्रोटीन असतं जास्त गायची. पण घरी आपण घरी तुम्ही देशी गायचं घरी गायच, ही जी बॉडी एवढी झाली तुम्ही बघू शकताय, कारण ही देशी गायचं दूध पेत आहे. देशी गायचं दूध चांगलं असते. होय, प्रोटीन असतं. बघा गया, बघा किती भारी आहे गायच. ह्या देशी गायचं दूध असते पेला. आमचे सूरज भाऊ पण आणि सगळे सौरभ भाऊ वगैरे देशी गायचं दूध पेतेत, म्हणून बॉडी वगैरे स्ट्रॉंग आहे. हेल्थ कडे लक्ष देते म्हटलं नाही का? घरच्या गया बारीक काम आहे. पण आता जास्त दूध न्यायचंय म्हणून जी नॉर्मल गाय आहे त्या त्याचं न्यायचंय उद्या कार्यक्रमासाठी. गाईज गाईज आजचा दिवस छान होता, आता आपण व्हिडिओ ठेवूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय बाय. बाय म्हण. बाय बाय.